नमस्कार मित्रांनो क्रोन्स डिसीज या आजाराबद्दलची माहिती मी तुम्हाला चार व्हिडिओजद्वारे देत आहे कृपया हे चारही व्हिडिओज बघून घ्या हे व्हिडिओ पाहण्याच्या आधी कोलायटीस माझा व्हिडिओ जरूर बघा या व्हिडिओजमध्ये क्रोन्स डिसीज काय आहे त्याची लक्षणं काय आहेत तो होतो कशामुळे त्याच्यावर कुठली औषधं आहेत ती तुम्ही कशी घेऊ शकता नवीन औषधं काय येणार आहेत क्रोन डिसीजच्या पेशंटनी काय खायचं काय खायचं नाही कुठली काळजी घ्यायची आणि क्रोन डिसीजच्या रुग्णाची पुढच्या दहा पंधरा वर्षातली काय वाटचाल असणार आहे या सर्व प्रश्नांची माहिती आपल्याला या चारही व्हिडीओमध्ये मिळेल लक्षात ठेवा हे व्हिडिओज तुमच्या माहिती आहेत कृपया हे व्हिडिओ बघून स्वतःवर उपचार करू नका शेवटी आपण बघतो की क्रोन डिसीजचा रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा तो म्हणतो डॉक्टर आता माझ्या आजाराचं होणार काय कारण आता तुम्ही माझं तर केलेलं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मी मग तुम्हाला सी डी ए आय नावाचा एक स्कोअर सांगितला तो स्कोर जर का आपण बघितला तर ह्या प्रश्नाचं उत्तर देणं फार सोपं होतं चार प्रकारचे रुग्ण असतात ज्यांना सौम्य आजार आहे ज्यांचा स्कोर दीडशे ते दोनशे तीस असतो मध्यम आजार असतो जो साधारण दोनशे तीस ते चारशे पन्नास त्यांचा स्कोर असतो तीव्र आजार म्हणजे साडेचारशेच्या पुढे यांचा स्कोर असतो आणि एक विशिष्ट प्रकारचं रुग्ण आहे ज्याचं क्रोन डिसीज करता ऑपरेशन झालेलं आहे ही एक वेगळी कॅटेगरी आहे ह्या रुग्णांची पुढच्या दहा वर्षात आजाराची वाटचाल कशी असणार आहे हे आपण ठरू शकतो जर का आपल्याला त्यांचं स्कोअर माहिती असेल ज्या रुग्णांना सौम्य आजार आहे त्यांना स्टिरॉइड लागण्याची पुढच्या दहा वर्षात शक्यता फक्त दहा टक्के आहे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची शक्यता पण दहाच टक्के आहे ऑपरेशन लागण्याची शक्यता पाचच टक्के आहे आणि आजार बरा झाल्यावर परत जखमा होण्याची शक्यता फक्त तीस ते चाळीस टक्के आहे पण नव्वद टक्के लोकांना पुढच्या दहा वर्षात सौम्य त्रास होऊ शकतात त्यामुळे या सौम्य त्रासाकरता मधून मधून त्यांना डॉक्टरांकडनं काही ना काहीतरी इलाज करावा लागेल पण कायमस्वरूपी गोळी कदाचित ह्या रुग्णांना लागणार नाही दुसरा आहे एक गट ज्याला आपण मध्यम तीव्रतेचा आजार म्हणतो ह्या लोकांमध्ये स्टिरॉइड लागण्याची शक्यता चाळीस ते साठ टक्के आहे पुढच्या दहा वर्षात हॉस्पिटलमध्ये तीस टक्के हे रुग्ण पुढच्या दहा वर्षात ऍडमिट होतील ऑपरेशन लागण्याची शक्यता वीस ते पंचवीस टक्के आहे पुढच्या दहा वर्षात आजार बरा झाल्यावर परत जखमा होण्याची शक्यता ऐंशी ते नव्वद टक्के आहे आणि आजार बरा झाल्यावर परत त्रास होण्याची शक्यता पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के आहे ज्या लोकांना तीव्र आजार आहे सिव्हिअर डिसीज गंभीर आजार तिसरा कॉलम बघा तुम्ही सीडीआय चारशे एक्कावन्न ते सहाशे पुढच्या दहा वर्षात शंभर टक्के रुग्णांना स्टिरॉइड लागणार आहेत जवळजवळ ऐंशी टक्के रुग्ण हॉस्पिटलमध्ये एक वेळा तरी किमान ऍडमिट होतील आणि साठ टक्के रुग्ण दोन वेळा ऍडमिट होतील ऑपरेशन लागण्याची शक्यता पन्नास टक्के आहे ह्या रुग्णांमध्ये आजार बरा झाल्यावर आतडीला परत जखमा होण्याची शक्यता जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के आणि आजार बरा परत त्रास होण्याची शक्यता नव्वद ते शंभर टक्के आहे म्हणजे असं समजून चाला की बहुतांश रुग्ण ज्यांना तीव्र आजार आहे ते कधी कायमस्वरूपी बरे होऊ शकत नाहीत किंवा दहा वर्षात निरोगी आयुष्य काढू शकत नाहीत शेवटचा कॉलम म्हणजे ज्या रुग्णांना ऑपरेशन लागलेले आहे ला सर्वसाधारणपणे हे तीव्र आजार ह्या गटातले रुग्ण असतात ज्यांना काही कारणाने ऑपरेशन लागतं पुढच्या तीन वर्षात जवळजवळ पंच्याऐंशी टक्के ह्या रुग्णांना तोंडाने स्थिरवाड घ्यावे लागतात जवळजवळ सत्तर टक्के रुग्ण हे पुढच्या तीन वर्षात हॉस्पिटलमध्ये एक किंवा दोन वेळा ऍडमिट होतील जवळजवळ तीस टक्के रुग्णांमध्ये परत ऑपरेशन करावे लागेल पुढच्या तीन वर्षात आणि जवळजवळ शंभर टक्के रुग्णांमध्ये जखमा परत होतील आणि पुढच्या पाच वर्षात जवळजवळ पंच्याण्णव ते शंभर टक्के रुग्णांमध्ये हा परत त्रास होण्याची शक्यता आहे तर जर का मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की तुमचा आजार किती तीव्र आहे या वरून तर तुम्हाला पुढच्या दहा वर्षात स्टिरॉइड लागणार आहात का नाही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागणार आहे का नाही ऑपरेशन लागणार आहे का नाही परत जखमा होणार आहेत का नाही आणि परत त्रास होणार आहे का नाही या सगळ्या गोष्टींचा एक अंदाज तुम्हाला हा चार्ट किंवा हे टेबल बघून तुम्हाला येऊ शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातले आजाराबद्दलचे बरेचसे गैरसमज दूर झाले असतील आजाराला घाबरू नका निराश होऊ नका नवीन नवीन इलाज येत आहेत येत राहतील आणि एक ना एक दिवशी हा आजार निश्चित बराव